गणपती बाप्पा मोरया। जय गणेश। मित्रांनो, गणेशोत्सव म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा सण। आपले सर्व प्रॉब्लेम्स विसरून 10 दिवस गणपतीच्या सहवासात आनंदी राहण्याचा सण। पण गेली 2 वर्षे कोविडमुळे कोणालाच हा सण मनाप्रमाणे साजराच करता आला नाही। यावर्षी मात्र ही संपूर्ण कसर भरून काढण्याचेच जणू सर्वांनी ठरवल्याचे आजच्या या पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीत रस्त्या रस्त्यांवर दिसत होते। तर मित्रांनो, आज आपण आपल्या गणेशोत्सव 2022 या मालिकेतील पहिल्या एपिसोडमध्ये पुण्याच्या मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपतीची भव्य अशी मिरवणूक पाहणार आहोत। मिरवणुकीची सुरुवात होते ती दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे नगाऱ्यांच्या मधुर आणि मंगल स्वरांनी। नगाऱ्यानंतर मिरवणुकीमध्ये जे पहिले पथक आहे ते उगम या ढोलताशा पथकाचे। पुण्यातल्या या सर्व ढोल ताशा पथकांचे वैशिष्ट्य म्हणजे यात असणाऱ्या महिला शक्तीचा सहभाग। पुरुषांच्या तोडीस तोड ढोलचा आवाज काढत महिला या मिरवणुका गाजवत असतात। पुढचे पथक होते शिवगर्जना। बऱ्याच ठिकाणी म्हणले जाते की आमची शाखा कोठेही नाही, पण यांची शाखा तर राव आता 7 समुद्रापार सिडनी, ॲडलेड आणि टोरांटो येथेही आहे। अहो, पुणेकरांचा नादच करायचा नाही। असे पथक होते समर्थ। या पथकाच्या सुरुवातीलाच मुले मुली हातात ढाल तलवार घेऊन लढाईच्या आवेशात मिरवणुकीत उतरली होती। Thank you.
टिपरू फिरवून ढोल वाजवणे म्हणजे सोपी गोष्ट नाही, पण हा वादक लिलया हे काम करत होता। आणि सर्वात शेवटी आपल्या मिरवणुकीचा हा सर्व थाट पाहत बाप्पा फुलांनी सजलेल्या रथावर विराजमान झाले होते। तर चला मित्रांनो, आता भेटूयात पुण्याच्या मानाच्या 5 गणपती आणि त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ, मंडईचा शारदा गणेश आणि बाबूगिनूच्या गणपतीच्या दर्शनाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय गणेश।